फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी. देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा. लोकसभेत राज्यात फटका बसल्यानंतर निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा. राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस ठाम असल्याची लोकशाहीला सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार नाहीत आणि मंत्रिमंडळात ही कायम राहतील, फडणवीस समर्थकांचा विश्वास. नरेंद्र मोदींचे शिष्य असलेल्या फडणवीसांचं राजीनाम्याचं नाटक. राजीनामा देऊन योगींचा बळी घेण्याचा डाव. संजय राऊतांची वेगळी थेअरी. देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम. सागर बंगल्याबाहेर भाजप समर्थकांची घोषणाबाजी. फडणवीसांनी राजीनामा देऊ नये, कार्यकर्त्यांची विनंती. दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार. संसदीय गटनेतेपदी मोदींची नियुक्ती. अमित शहांकडून मोदींचं अभिनंदन. संसदीय गटनेतेपदी मोदींची नियुक्ती केल्याबद्दल शहांकडून मोदींचं अभिनंदन. नितीश कुमार चंद्रबाबूंचा एनडीएला पाठिंबा. पंतप्रधान मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार. शिवसेनेचाही एनडीए सरकारला पाठिंबा. दिल्लीत उद्या एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक. दिल्लीत एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं बोलावलं. राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा. भाजप नेते निलेश राणेंचा दावा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा दावा. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला. अजित पवारांसोबतचे 10 आमदार घरवापसीच्या तयारीत. अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी संवाद. 10 आमदारांनी सुप्रिया सुळेंशी संपर्क साधल्याची माहिती. मुंबईत उद्या राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन. अजित पवारांच्या उपस्थितीत होणार बैठक. सर्व आमदारांना बैठकीत उपस्थित होण्याचे आदेश. रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंचे घेतले आशीर्वाद. लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसेंनी विजयानंतर घेतली एकनाथ खडसेंची भेट. संकटमोचक गिरीश महाजनांचे परिश्रम कमी पडले. जळगाव जिल्ह्यानं भाजपची लाज राखली. भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील पराभवावर खडसेंचं वक्तव्य. हिंगोलीत नागेश पाटील आष्टीकरांच्या अभिनंदनाचे बॅनर. बॅनरवरून महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांचे फोटो गायब. प्रवीण पोटे यांचा अमरावती भाजप शहराध्यक्षपदाचा राजीनामा. नवनीत राणांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा. फडणवीसांनी अनेक पक्ष फोडली, काही लोकांची घरं फोडली. देवेंद्र फडणवीसांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी. बळवंत वानखड्यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रबाबू नायडू यांची दिल्लीत घेतली भेट. एकमेकांनी हस्तांदोलन करत दिल्या शुभेच्छा. राष्ट्रपतींनी एनडीए नेत्यांना 7 जूनची तारीख दिली. संध्याकाळी 5 ते 7 वाजता भेटण्याची वेळ. भेटीदरम्यान एनडीए नेते सत्ता स्थापनेचा प्रस्ताव देणार. सूत्रांची माहिती. नातेवाईकांना अल्पवयीन आरोपीला उद्या भेटता येणार. अल्पवयीन आरोपीला भेटण्याची विनंती न्यायालयाने केली मान्य. अंधेरीतील गोपाळकृष्ण गोखले पूल आणि सीडी बर्फीवाला उड्डाणपूल जोडणीचं काम अंतिम टप्प्यात. भूषण गगराणी यांनी केले पाहणी. पुण्यात पहिल्याच पावसात रस्त्याला ओढ्याचं स्वरूप. पुणे शहरातील मार्गावर पाणीच पाणी. रस्त्यावरील पाण्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना दिलासा. उद्या मुंबईच्या समुद्रात उसळणार मोठमोठ्या लाटा. समुद्र किनारी जाणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.